मायमर मेडिकल कॉलेजमधील सर्व वर्ग 3 आणि 4 चे कर्मचारी आणि डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयातील सर्व क्लार्क, वॉर्ड बॉय, सफाई कामगारांच्या वतीने भारतीय मजदूर संघाचे बाळासाहेब भुजबळ यांच्या समवेत तळेगाव येथे विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कामगारांच्या मागण्या 2014 पासून प्रलंबित आहेत. आपल्या मागण्यांसाठी मजदूर संघटनेच्या वतीने शांततेच्या मार्गाने संप आंदोलन करण्यात आले. जून 2014 मध्ये संघटना आणि व्यवस्थापन यांच्या दरम्यान वेतनवाढ करार झाला होता, मात्र त्याची अंमलबजावणी व्यवस्थापनाकडून न झाल्याने 20 जुलै 2015 कामगारांना पुन्हा संप करावा लागला. याचेच रूपांतर चाकण तळेगाव येथे रास्ता रोको मध्ये झाले. गेली 12 तारखेपासून आमचं आंदोलन चालू आहे. कामगारांचे प्रलंबित प्रश्न आहे, त्या संदर्भात आम्ही सर्व कामगारांनी भारतीय मजदूर संघाच्या मार्फत आंदोलन चालू केले आहे. आणि जे आमच्या मागण्या आहेत, सहावं वेतन असेल, पदोन्नतीचा विषय असेल किंवा जो इन्क्रीमेंटचा विषय असेल, ते आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही आहे. आणि ह्याच्यापुढं कामगारां संघ ज्या मॅनेजमेंटने व्यवस्थित वागायला पाहिजे आणि वागणूक व्यवस्थित दिला पाहिजे, ही आमच्या मागण्या आहे प्रमुख. आणि सहावं वेतन आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. गेली बरीच वर्ष त्यांनी आमच्या संघ चर्चा केली पण अंमलबजावणी केली नाही आहे. आता कामगारांनी असं ठरवलं आहे की ज्यावेळेस आमचे सगळे प्रश्न मिटतील त्यावेळेस आम्ही माघार घेईल. मार्ग निघाला नाही तर यापुढे आमची अशी भूमिका आहे, भारतीय मजदूर संघाच्या मार्फत बाळासाहेब भुजबळ असतील त्यांच्या मार्फत आम्ही सर्व कामगार इथं रास्ता रोको करणार आहे गुरुवारी. आणि आम्हाला सर्व पक्ष आणि तळेगावकरांचा पूर्ण पाठिंबा भेटलेला आहे. भारतीय मजदूर संघाच्या वतीनं मायमर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधल्या सर्व कर्मचाऱ्यांचा 12/1/2016 पासून संप सुरू आहे. आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, त्यामुळे शासन नियमानुसार 6व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन श्रेणी द्यावी, 12 वर्ष व 24 वर्षाची पदोन्नती द्यावी, ज्या कामगारांचं निलंबन आणि बदल्या केलेल्या आहेत त्या ताबडतोब रद्द कराव्यात, ज्या कामगारांची घरं खाली काढून घेत आहेत ती सर्व घरं परत त्यांना द्यावी, ज्यांचं इन्क्रीमेंट थांबलेलं आहे त्यांना इन्क्रीमेंट द्यावं, या मागण्यासाठी आम्ही 12 तारखेपासून संपावर आहोत. आज या ठिकाणी रास्ता रोको होता. या रास्ता रोकोपूर्वी पोलीस निरीक्षक बाबरसाहेब यांनी पोलीस स्टेशनमध्ये चर्चा घडवली होती, त्याही ठिकाणी आम्ही चर्चेला गेलो होतो. या सगळ्या मागण्या आम्ही तिथं मांडलेल्या आहेत. व्यवस्थापनाने मात्र या भूमिकेमध्ये आज कुठलाही निर्णय घेतला नाही. जर त्यांनी आज निर्णय घेतला असता तर कदाचित आज काहीतरी मार्ग निघाला असता, परंतु वेतन आयोगाप्रमाणे पगार देण्यासंदर्भात त्यांनी निर्णय घेतला नाही. बदल्या मागे घेण्यासंदर्भात आणि निलंबन मागे घेण्यासंदर्भातही कुठला निर्णय घेतलेला नसल्यामुळे या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन आम्हाला करावं लागलेलं आहे. व्यवस्थापनाने जे MIT भाडोत्री गुंड आणि बाउन्सर आणलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात काठ्या आणि दगड त्यांच्या गाड्यांमध्ये घेऊन आलेले आहेत, व्यवस्थापनाची भूमिका ही आंदोलन चिघळवण्याची आणि या ठिकाणी दहशत निर्माण करण्याची आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने आज रास्ता रोको केलेला आहे. तर यातला निर्णय झाला नाही तर मगाशी जसं तळेगाव ग्रामस्थांनी डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही तळेगाव बंद करू, तर तळेगाव बंदची भूमिका आम्हाला या ठिकाणी घ्यावी लागेल.